हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं रुचिता किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत ऑस्टर मशरूमची भाजी. त्यासाठी आपण जे आहे त्याचा ऑस्टर मशरूम जो आहे तो आपण घेतलेला आहे. हा मशरूम जो आहे मार्केटमध्ये फार कमी प्रमाणात मिळतो, पण जेव्हा कधी पण तुम्हाला हा मिळेल हा नक्की घरी घेऊन आणि ह्याची भाजी जी आहे तुम्ही करून खा. कारण की ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण फार जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळेच आपली जी इम्युनिटी सिस्टम जी आहे तीही खूप चांगली होते. आणि आपण जसं आपल्याला BP, शुगर तर ह्याचे पण काही प्रॉब्लेम असतील तर तेही कंट्रोलमध्ये करायला हा फार मदत करतो. त्याच्यामुळे हा औषधीरित्या खूपच चांगला आहे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी. त्याच्यामुळे हा मशरूम जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही नक्की घरी घेऊन या आणि ह्याची भाजी जी आहे ती करून खा. तर आज आपण आपल्या रेसिपीमध्ये हीच जी भाजी जी आहे ती कशी करायची ते पाहणार आहोत. तर चला तर पाहूया ही भाजी जी आहे ती कशी करायची ती. इकडे आपल्याला ऑस्टर मशरूम जो आहे तो इकडे लागणार आहे. इथे 200 ग्रॅम घेतलं आहे. एक बारीक चिरलेला कांदा, 1.5 चमचा आलं लसूण, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1/2 चमचा हिंग, थोडीशी चिमूटभर साखर चवीसाठी, इकडे 2 चमचे ओल्या नारळाचं किस, इकडे आपल्याला चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेल. आता सर्वप्रथम आपण इकडे आता पाहूया की हा मशरूम जो आहे तो कसा साफ करायचा येतो. हा फारच असा नाजूक असतो त्याच्यामुळे तो साफ करताना पण असं व्यवस्थितच असं हलक्या हाताने तसं साफ करायचं. अशी वरती जे असतं हे सगळं असं काढून घ्यायचं आणि खालची देठं जर अशी कडक असतील तर ती घ्यायची नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण शक्यतो करून हा जो वरचा जो भाग आहे तेवढाच फक्त घ्यायचा. हा हे असं जे आहे असं काढून घ्यायचं आहे सगळं. हा फार नाजूक असतो असा. खालची जी अशी कडक देठ जी आहे ती मी अशी घेत नाही, मी फक्त जे वरचं जे आहे तेवढंच फक्त घेते. आता मी इकडे पाण्यामध्ये जे आहे घालून फक्त एकच सिंगल वॉश करून घेणार आहे. जस्ट फक्त जे आहे तसे हाताने जे आहे असं तोडायचं आहे. हे कापायची वगैरे काहीच गरज नाही आहे. थोडेसे तुकडे जे आहेत तसे मोठेच ठेवायचे, काय नाजूक असल्यामुळे हा पटकन जो आहे शिजताना एकदम असा शिजून जातो. त्याच्यामुळे असं थोडंसं जाडसरच जे आहे तसे रफली तसे त्याचे तुकडे असे हाताने तसे करून घ्यायचे. आता जस्ट फक्त असं हलक्या हाताने जे आहे तसं वॉश करून घ्यायचा तो एकदाच. जास्त पण जोरजोरात असं हे नाही करायचं, फक्त एका पाण्यामधून आता मी काढून घेते हा. आता मी इकडे एक असं पातेले जे असं तापत ठेवलेलं आहे भाजीला फोडणी द्यायला. आता ह्याच्यामध्ये एक अंदाजे 1-2 चमचे जे आहे ते मी इकडे तेल घालून घेणार आहे. हे तेल व्यवस्थित तापलं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. आणि थोडंसं तो जो आहे असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये पहिला. आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण हिंग घालायचंय. हळद पावडर, किचन किंग मसाला, काळी मिरी पावडर हे सगळं जे आहे ते आता घालून घ्यायचंय.
ही भाजी जी आहे ती फार अशी पटकन अशी होते, व्हायला तर वेळ पण लागत नाही। आणि तेवढी टेस्टी पण लागते ही भाजी खायला। ह्याच्यामध्ये जास्त एकदम असं मिरची पावडर मसाले वगैरे जे आहेत ते वापरायचे नाही, शक्यतो करून जेवढं कमी कमी त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल भाजी मसाले वगैरे वापरून, तेवढं कमीत कमी मसाल्यामध्ये जी आहे ही भाजी आपण करून खायची आहे, की तेवढी ती भाजी खायला सुंदर लागते। म्हणजे जेवढी सिंपल भाजी असेल ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं जे आहे ते पाणी घालून घेणार आहे, अगदी थोडं, म्हणजे आपले मसाले वगैरे जे आहेत त्याचे जळायला नको ह्याच्यात, आणि कांदा पण जो आहे तो व्यवस्थित असा शिजू नये। एक 4 ते 5 चमचे जे आहे ते मी पाणी घालून घेतले ह्याच्यात। आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालायचं आहे। चिमूटभर साखर, साखर ह्याच्यासाठी की आपले बाकीचे जे मसाले वगैरे जे आपण जे घातलेले आहेत तर फ्लेवर व्यवस्थित असा बॅलन्स होतो। एक त्याला अशी उकळी आली का आता आपण ह्याच्यामध्ये ऑस्टर मशरूम जे आहेत तो घालून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता त्याला रंग पण किती सुंदर आलेला आहे असा। अशी हलक्या हाताने जी आहे ती भाजी अशी वर खाली अशी करून घ्यायची आपण। आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते खोबरं घालून घेणार आहोत। आणि 5 ते 7 मिनटं जी आहे ती भाजी आपण वाफेवर ठेवायची आहे। थोडासा बारीक गॅसवरती भाजीची एक 5 मिनटं जी आहे त्याची वाफ काढून घ्यायची। आणि मी तुम्हाला दाखवते आजची आपली ऑस्टर मशरूमची भाजी जी आहे ती कशाप्रमाणे तयार झाली येते। एक 5 मिनटं जी आहे ती भाजी आपण जी अशी वाफेवर ठेवायची आहे, जास्त पण नाही ठेवायची, नाहीतर हे जे मशरूम जो आहे तो पटकन असा शिजून असा जातो असा। तर हा पटकन शिजतो एकदम, एक 2 ते 3 मिनटांमध्येच ही भाजी जी आहे ती मस्त अशी बनवून अशी तयार होते। भाजी खूपच आपली मस्त अशी बनवून अशी तयार झालेली आहे। आणि हा मशरूम पण जो आहे तोही मस्त असा शिजलेला आहे, जास्त शिजवला तर तो असा वितळायला सुरुवात होते, म्हणजे तुम्हाला खाताना कळणारच नाही का म्हणजे मशरूम आहे की नाही असो। त्याच्यामुळे शक्यतोपणे एक 2 ते 3 मिनटं तरी अशी वाफेवर ठेवली तरी पण चालणार आहे आपल्याला, नाहीतर झाकण न ठेवता अशी शिजवली तरी चालते। पण झाकण ठेवून शिजवल्यामुळे ती पटकन अशी शिजून येते आणि पूर्ण भाजी जी आहे तशी मिळून येते। म्हणून मी एक 5 मिनटं जी आहे ती भाजी जी आहे अशी वाफेवर ठेवलेली। तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते किती मस्त आपलं भाजी जी आहे ती अशी शिजते, म्हणजे ऑलमोस्ट शिजून झालेलीच आहे। तर मी आता गॅस जो आहे तो आता बंद करते आणि ह्याच्यावरती जे आहे कोथिंबीर घालून घेते। इतका सुंदर सुवास सुटलेला आहे भाजीचा, म्हणजे इतकी साधी आणि सिंपल अशी भाजी आणि इतकी औषधी आहे आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते। तर तुम्ही ह्याच पद्धतीने जर ही भाजी बनवली तर खरंच खूपच छान आणि सुंदर एकदम लागेली। तर मी आता तुम्हाला ही जी आहे सर्विंग बाउलमध्ये सर्व करून दाखवते की आजची आपली भाजी जी आहे ती कशी बनवून तयार झाली आहे ती।
एकदम मस्त अशी गरमागरम अशी भाजी जी आहे ती आपली अशी बनवून अशी तयार झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकतात आपली गरमागरम ऑस्टर मशरूमची भाजी जी आहे ती बनवून एकदम तयार झालेली आहे आणि किती सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे। मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा ही भाजी बनवताना, की म्हणजे तुमची पण भाजी सुद्धा इतकी छान आणि सुंदर अशी होईल। तर ही भाजी जी आहे तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकतात, अगदी वरण भात चपाती भाकरी ह्याच्याबरोबर पण ही भाजी खायला खूपच सुंदर लागते। आणि इतकी औषधी गुण असलेली ही भाजी जी आहे ऑस्टर मशरूमची, जेव्हा कधी पण तुम्हाला हा मिळेल मार्केटमध्ये तर नक्की घरी घेऊन या। एकदम एक 5 मिनिटांमध्येच ही भाजी जी आहे ती बनवून तयार होते, हा मशरूम शिजायला वेळही जास्त लागत नाही। आणि मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की तसे ते मशरूमचे जे तुकडे जे आहेत ते तसेच थोडेसे असे मोठेच ठेवा, की जेणेकरून आपली भाजी बनवताना तो मशरूम जो आहे तो वितळणार नाही, त्याच्यामुळे आपले तुकडे पण किती व्यवस्थित असे दिसतात आहेत ते, आणि भाजी पण तितकीच सुंदर झालेली आहे आणि एवढा सुवास पसरलेला आहे माझ्या किचनमध्ये की असं मला आलं की मी कधी एकदा ही भाजी खाते असं, इतकी सुंदर भाजी झालेली आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी जी आहे ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रुचिता किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ। थँक्यू।